चर्मकार समाजातील गटई कामगारांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी तसंच त्यांना आर्थिक सहाय्यही मिळावं अशी मागणी संत रविदास युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा फटका गटई कामगारांनाही म्हणजे चप्पल जोडे दुरुस्त करणारे यांना बसला असून त्यांच्या कुटुंबाचे मोठे हाल होत आहेत. हातावर पोट असलेल्या गटई कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या वतीनं गटई कामगारांना आर्थिक मदत मिळण्यात यावी त्याचबरोबर त्यांना त्यांची दुकानं उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी संत रविदास युवा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील गटई काम करणारे नवीन पादत्राणे बनवणारे तसेच छोट्या छोट्या दुकानदारांना कठीण आर्थिक परिस्थितीमुळं आपले कुटुंब चालवणं मुश्किल झालं आहे. त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दत्ता कदम आणि प्रदेशाध्यक्ष हर्षल भोसले यांनी केली आहे. हर्षदभाऊ भोसले संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष या नात्याने गटई कामगार बांधवांना मदत देण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. तरी महाराष्ट्रातील गटई कामगार बांधवांना मदत करा असे प्रतिपादन अशा मागणी संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने केली आहे.